नमस्कार, मी एक डॉक्टर आहे. मागच्या 20 वर्षांपासून मुंबई शहरात महाराष्ट्रात माझी प्रॅक्टिस आहे आणि जे काय मी आज आहे, ज्या ठिकाणावर मी आहे, या शहरामुळे, इकडच्या लोकांमुळे आहे. मी तशी मराठी बोलत नाही, माझी मूळ भाषा मराठी नाही आहे, पण मी स्वतःला महाराष्ट्रीयन समजते आणि मला मराठी बोलता येते, समजता येते, म्हणून मला याचा खूप गर्व आहे. हे सगळं मी आज तुम्हाला का बोलते, कारण काही दिवसांपूर्वी आमच्या क्लिनिकमध्ये एक प्रसंग घडला आणि त्याचा आम्हाला, मला, माझ्या स्टाफला खूप वाईट वाटलं आणि खूप रागही आला. ते असं आहे की काही पेशंट आमच्या क्लिनिकमध्ये आले माझ्या कन्सल्टेशनसाठी, ते लॉयर होते, आणि काही ताणतणाव झाला पेशंटमध्ये आणि आमच्या स्टाफमध्ये, ज्याच्यामुळे त्यांना खराब वाटलं आणि ते जायला निघाले. पण जाता ते सगळं ठीक आहे, पण जाताना जे म्हणून गेले त्याचं एवढं वाईट वाटलं की मला हा आज व्हिडिओ प्रस्तुत करायला लागला. ते असं होतं की ते म्हणाले, डॉक्टर काय तुमची क्लिनिक आहे, तुम्ही म्हणताय तुमचे फॅसिलिटीज चांगले आहेत, तुमचे डॉक्टर चांगले आहेत, तुमच्याकडे हे ते, एवढा मोठा क्लिनिक, पण तुमचे स्टाफ एवढे घाटी कशाला आहे, त्यांना 2 लाईन व्यवस्थित इंग्रजीत बोलता येत नाही, ही कसली भाषा आहे, मला एवढं खराब लागलं, ही कसली भाषा आहे. माझा प्रश्न असा आहे की आमचे काही बंधू बांधव आहेत जे मराठी बोलू शकत नाही, पण त्यांना इंग्रजी बोलण्याचा एवढा गर्व कशाला आहे, त्यांना असं का वाटते की जी लोक इंग्रजीत बोलतात ते स्मार्ट आहेत आणि ते स्टँडर्डचे आहेत. ते मला बोलून गेले, तुमचे क्लिनिकची काही स्टँडर्ड नाही आहे, तुम्ही घाटी लोकांना ठेवलंय. व्हॉट डज दिस मीन, हा काय नॉनसेन्स आहे. माझा असा प्रश्न आहे, जिथे तुम्ही राहतात, जिथे तुमचा जन्मकर्म आहे, जिथे तुम्ही कमावतात, स्वप्नाचा तुमचा घर बनवतात, तुमचा परिवार तिकडे राहतो, तिकडच्या लोकांमुळे, त्या जागामुळे तुमचं जे काय आहे आयुष्यात ते आहे, त्या ठिकाणच्या, त्या जागेच्या स्थानिक लोकांचा, स्थानिक संस्कृतीचा, स्थानिक भाषेचा तुम्ही सम्मान करू शकत नाही तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्हाला त्या ठिकाणी राहण्याचा हक्कच नाही आहे. मग तुम्ही त्या ठिकाणी जा जिकडे इंग्लिशमध्ये लोक गिटपीट करतात. इंग्लिश आपली स्थानिक भाषा नाही आहे, इंग्लिश विदेशातली भाषा आहे, ती परदेशाची भाषा आहे, ब्रिटिश लोकांची ती भाषा आहे. आपल्या भारतामध्ये एवढे राज्य आहेत, इकडे 28 पेक्षा जास्त भाषा आहेत, प्रत्येक राज्याची एक सुंदर स्वतःची भाषा आहे. ज्या राज्यात तुम्ही काम करतात, जिथे तुम्ही कमावतात, जिथे तुम्ही राहतात, त्या राज्याची भाषा, तिकडच्या लोकांची संस्कृती, तिकडचे लोक, ते सर्वोपरी आहेत. तुम्ही तिकडच्या लोकांचा अपमान कसा करू शकता. मग तुम्ही तिकडे राहायलाच नको, तुम्ही दुसरीकडे जा. तुम्हाला इंग्रजी एवढी चांगली वाटते तर तुम्ही तिकडे जा. तुम्ही इकडे का कमावता, इकडे काय सगळं करताय आणि इकडच्या लोकांचा तुम्ही सन्मान करू शकत नाही, हे चुकीचं आहे. माझा असा प्रश्न आहे की हे ठीक आहे का, हे प्रॉब्लेम एवढा मोठा प्रॉब्लेम काय आहे. जे लोक इंग्रजीत बोलू शकत नाही त्यांना आपण, काही लोक त्यांना कमी का समजतात, हा माझा प्रश्न आहे. आणि हे व्यवस्थित नाही आहे. जर तुम्हाला येत नसेल तर ते तुम्हाला, तुम्हाला लाज वाटली पाहिजे त्याच्याबद्दल. दुसऱ्या लोकांचा सन्मान करा. ज्या ठिकाणी तुम्ही राहता, ज्या राज्यात तुम्ही राहता, तिकडच्या भाषेचा सन्मान करा. जर ती भाषा तुमच्या मुलांच्या शाळेमध्ये शिकवली जाते, तुमची लँग्वेज आहे, करिक्युलममध्ये आहे, तीच भाषा जर तुम्ही बाहेर येऊन बोलू शकत नाही, समजू शकत नाही, मग काय फायदा. असा माझा प्रश्न आहे. आणि जर ही आपली प्रत्येकांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती आपली जबाबदारी आहे, आपला देश, आपले लोक, आपली भाषा, आपलं राज्य आणि आपले लोक सर्वोपरी. इंग्रजी लोक, विदेशातले लोक स्वतःच्या भाषेला सर्वोपरी करतात, पूर्ण विश्व त्यांची भाषा यूज करतो, पण आपण आपल्या राज्यामध्ये आपल्या लोकांची भाषा काय यूज करू शकत नाही. आपल्याला शिकायला पाहिजे, ती समजायला पाहिजे आणि त्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे. हेच माझं म्हणणं आहे. आणि जर मला खूप वाईट वाटलं त्या दिवशी, म्हणून मला हे सगळं बोलायला लागलं. जर तुम्हाला पण असंच फिलिंग आहे, तुम्हाला पण असंच समजत आहे, तुमचे पण विचार जसे आहेत आणि तुम्हाला पण खरं वाटतंय जे मी बोलत आहे ते व्यवस्थित आहे आणि आपण आपल्या राज्याची, आपल्या देशाची, आपले लोक, आपली भाषा, त्यांना सन्मान द्यायला हवा आणि त्यांच्याबरोबर मिळून मिसळून राहायला हवा. बाकी सगळं बाहेरच्या लोकांना, बाहेरचे जे आहेत, ठीक आहे, प्रत्येक भाषा सुंदर आहे, पण आपले लोक, आपली भाषा, आपली संस्कृती, ते सर्वोपरी आहे. मग ह्याला जरूर कमेंट करा जर तुम्हाला असं वाटत असेल की मी जे काय बोलते ते व्यवस्थित आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.